उत्तर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात खरीप हंगामातील नगदी पीक म्हणून कापसाची लागवड केली जाते. ही लागवड दोन पद्धतीने केली जाते, ती म्हणजे कोरडवाहू आणि बागायती. बागायती कापसाची लागवड मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात केली जाते, तर कोरडवाहू कापसाची पावसावर अवलंबून असते. वाढते तापमान आणि मागील वर्षी झालेल्या गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव या गोष्टी लक्षात घेता शेतकऱ्यांनी कापसाची लागवड करताना दक्षता घेणं महत्त्वाचं आहे. उत्तर महाराष्ट्रामध्ये कापसाची लागवड होत असते, मात्र शेतकऱ्यांनी कापूस लागवडीपूर्वी आपली शेती खोल नांगरणी करून घ्यावी, त्यामुळे जमिनीतील किडीचे कोष नष्ट होतात. बागायती असेल तर सरी पद्धतीने करावी. बागायती कापसाची लागवड करत असताना तापमानात वाढ झाल्यामुळे आणि पाण्याची पातळी कमी असल्यामुळे बागायती शेतकऱ्यांनी मेच्या शेवटच्या आठवड्याऐवजी जूनच्या पहिल्या आठवड्यात लागवड करण्यास प्राधान्य द्यावं. कोरडवाहू असेल तर 50 मिलीपेक्षा जास्त पाऊस झाल्यावर लागवडीला सुरुवात करावी. गेल्या अनेक वर्षापासून कापूस उत्पादक शेतकरी हे गुलाबी बोंडअळीमुळे अडचणीत आले आहेत, कारण या बोंडअळीमुळे कापूस उत्पादनामध्ये मोठी घट होत आहे. महाराष्ट्रासह पंजाब, हरियाणा या राज्यातही बोंडअळीचा प्रादुर्भाव होताना दिसतो.